मी अक्षय सक्रांती परत एकदा आपलं स्वागत करतोय आपल्या स्पॉटलाइट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना कशा प्रकारे समजेल की आपली ई के वाय सी जी आहे ती सक्सेसफुल झाली आहे किंवा नाही, किंवा ते शेतकरी जे आहेत कशा प्रकारे चेक करू शकतात की आपली के वाय सी जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे किंवा नाही। कारण जर के वाय सी सक्सेसफुल झाली असेल तर येणाऱ्या नवीन हप्त्यामध्ये जे काही अमाऊंट येणार आहे त्यांचा बँक अकाउंटमध्ये अमाऊंट येण्यास कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एक विनंती, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर स्पॉटलाइट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला रेड कलरचं सबस्क्राईब बटन बाजून सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवीन माहितीचा अपडेट जे आहे सगळ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तर आपण आपल्याला तर माहितीच आहे की ई के वाय सी ही जी आहे ते pmkisan.gov.in या वेबसाईटवरती होते। तर ह्या वेबसाईटवरती कसं जायचं ह्याबद्दल तुम्हाला सांगतोय। आता बघू शकता एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की ज्यावेळेस तुम्ही गुगलवरती पीएम किसान सर्च करता त्यावेळेस आपल्यासमोर एक नवीन वेबसाईट ओपन होते, तीच की http://fw.pmkisan.gov.in। परंतु मित्रांनो, ही वेबसाईट ओपन केल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर एक अशा प्रकारचा इंटरफेस येतो जी की बरोबर पीएम किसानचीच वेबसाईट वाटते, पण इथं कुठल्याही प्रकारचा आपल्याला ई के वाय सीचा ऑप्शन जो आहे तो दिसत नाही। आणि ज्यावेळेस आपण नवीन प्रॉपरली यू आर एल टाकतो त्यावेळेस ही fwpmkisan.gov.in ही नवीन वेबसाईट ओपन होती की ज्याच्या पुढे fw लागते, अशा वेबसाईटवरती जी आहे ती ई के वाय सीचं ऑप्शन जे आहे ते दिसून येत आहे। म्हणजे आता इथं आपल्यासमोर जे आहेत दोन वेगवेगळ्या वेबसाईट दिसत आहेत, फक्त एका वेबसाईटमध्ये जे आहे ते ई के वाय सीचं काही ऑप्शन आहे ते निघलेलं काढून टाकलेलं आहे आणि दुसऱ्या वेबसाईटमध्ये ई के वाय सीचं ऑप्शन जे आहे, परंतु दुसऱ्या वेबसाईटवरचं जी ई के वाय सीचं ऑप्शन आहे तिथं क्लिक केल्यानंतर सुद्धा जे आहे ते आपल्यासमोर सांगितलं जातं की आपण गो टू pmkisan.gov.in वेबसाईटवरती क्लिक जावा, आणि तिथं क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला या वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जातं। म्हणजेच की एकूणच सगळी माहिती अशी की आता सध्या जी आहे ती ई के वाय सी जी आहे ती बंद आहे, कारण अजून काल तर दिवसभरात वेबसाईटच चालू होती पण आज दोन दोन वेबसाईट उघडत आहेत, त्यामुळं लोक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की कुठली वेबसाईट खरी आणि कुठली वेबसाईट खोटी आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण हे पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांच्या ई के वाय सी झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी कशाप्रकारे ओळखायचं की आपली ई के वाय सी जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे किंवा नाही। तर मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर राईट साईडला फार्मर कॉर्नर नावाचा एक ऑप्शन दिसत, त्याच्याच खाली जे आहे आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस नावाचं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर आपला अकाउंट नंबर आणि आधार नंबर हे दोन ऑप्शन दिसतील। तर आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे। तर मित्रांनो, आपला आधार नंबर टाकून झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला गेट डेटा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, त्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर फार्मर्स ऍप्लिकेशन स्टेटस ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण शेतकऱ्याची माहिती, मोबाईल नंबर, ऍड्रेस, पूर्ण डिटेल्स आणि त्याला आतापर्यंत किती हप्ते भेटले त्याची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्यासमोर येईल। तर मित्रांनो, याच फॉर्ममध्ये जे आहे ते आता कसं ओळखायचं की आपली ई के वाय सी जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे किंवा नाही। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जे आहे तिथं एकदम खाली वरच्या साईडला आपण बघू शकता पेमेंट मोडमध्ये आधार दाखवतंय, आणि मित्रांनो पेमेंट मोडमध्ये जे आधार दाखवतंय तेच म्हणजे की तुमची ई के वाय सी जी आहे ती आधार कार्डद्वारे सक्सेसफुल झालेली आहे। त्यानंतर आपण इथं आधार स्टेटस बघू शकता, आधार नंबर इज व्हेरीफाईड दाखवत आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस तुम्ही जुन्या वेळेस हे चेक करत होता त्यावेळेस आपल्यासमोर बँकेचे अकाउंट डिटेल्स सुद्धा दाखवली जात होती। तर मी तुम्हाला दाखवत होते कुठं दाखवलं होतं, इथं बघू शकता इथं अकाउंट नंबरमध्ये जे आहे ते तुम्ही जे बँक अकाउंट नंबर ऍड केलं तिथं दाखवलं जात होतं, पण आता अकाउंट नंबरमध्ये जे आहे ते फक्त एनए दाखवलं जातं, कारण इथून पुढे जे आहे ते जे काही तुमचे हप्ते येणार आहे ते तुम्ही एंटर केलेल्या बँक अकाउंटवरती येणार नसून इथून पुढे जे तुमचं आधार कार्डला लिंक बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटमध्ये तुमचे हप्ते जाणार आहेत। तर मित्रांनो, जर तुमच्या स्टेटसमध्ये जे आहे ते अशा प्रकारे ऑप्शन दिसत असतील, एक तर पेमेंट मोड आधार, त्यानंतर जे आहे ते अकाउंट नंबरला इथं आपला फक्त एनए दाखवत असेल आणि आधार स्टेटस जे आहे ते आधार नंबर इज व्हेरीफाय दाखवत असेल, तर आणि जर बाकीच्या गोष्टी इतर काही दाखवत असेल तर जे आहे ते तुमचं सक्सेसफुली झालेलं आहे ई के वाय सी। तर त्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही, कारण इथून पुढे जे काही तुमचे हप्ते येणार आहेत ते मात्र तुमचे योग्यरित्या येणार आहेत। फक्त तुमचं चेक करायचं आहे तुम्ही की
ई केवायसी जी आहे ती आपली सक्सेसफुल झालेली आहे किंवा नाही. आता ज्या शेतकऱ्यांची केवायसी सक्सेसफुल झाली नाही अशा शेतकऱ्यांसाठी काय, तर त्यांच्यासाठी जे आहे ती स्टेटस चेक करताना पेमेंट मोडमध्ये जे आहे त्यांना हा इथं ऑप्शन दिसणार नाही, पेमेंट मोड आधार. त्यानंतर त्यांचं जे काही बँक अकाउंट नंबर आहे इथं जुन्या सिस्टमप्रमाणे जे आहे त्यांचा पूर्ण अकाउंट नंबर दाखवला जाईल. त्यानंतर इथं आधार स्टेटस आहे ते नॉट व्हेरीफाईड दाखवलं जाईल आणि इथं PEMS रिस्पॉन्स डेट 17/3/2022 इथं हे पण दाखवलं जाणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला समजलं असेल की आपण कशाप्रकारे चेक करू शकता की आपली जी काही डिटेल्स आहे ई KYC सक्सेसफुल झालेली आहे किंवा नाही. तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची सूचना आहे की ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या नजदीकच्या CSE सेंटरवरती जाऊन ई KYC करून घ्या. आणि OTP बेस्ड आता सध्या तर बंदच आहे, कारण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या दोन वेबसाईट जी आहेत ती वेगवेगळ्या ओपन होत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना समजत नाही की नेटली वेबसाईट जी आहे ती कुठली आहे. कारण गुगलवरती PM Kisan सर्च केल्यानंतर जी आहे ती एक नवीनच वेबसाईट ओपन होते, जी की दिसण्यासाठी URL पण तिचा वेगळा आहे आणि ओपन पण सेम डॅशबोर्डच होत आहे. पण या वेबसाईटवरच्या कुठल्याही ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला रिडायरेक्ट केलं जातं एका दुसऱ्या वेबसाईटवरती. आणि तीच वेबसाईट जी आहे ती आपली ओल्ड वेबसाईट आहे, जी की PMKisan.gov.in आहे. पण यावरती आत्ता जरी कुठल्याही प्रकारचं जे आहे ती KYC साठी ऑप्शन अवेलेबल नाही आहे, फक्त रिफंड ऑनलाईन हा नवीन ऑप्शन जे आहे तो ॲड झालेला आहे. तर आता काही वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे किंवा मेंटेनन्समुळे जी आहे ती वेबसाईट काही कालावधीसाठी बंद आहे. तरी मित्रांनो, आपण वाट पाहायची आणि बघायचं आहे की काही वेबसाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर जे आहे लवकरात लवकर आपल्याला नवीन जी आहे ती माहिती कळवण्यात येईल आणि आपण OTP द्वारे सुद्धा EKYC करू शकता. आणि त्याचबरोबर हे मी जिथं वरती नोटीस सध्या दिलेली आहे की मित्रांनो, OTP ऑथेंटिकेशन जे आहे ते टेम्पररी करण्यासाठी बंद केलेलं आहे. आणि जे काही तुम्ही आता EKYC करणार आहे ते तुम्हाला जवळच्या CSE सेंटरवरती जाऊन करावे लागणार आहे, त्यामुळे आता OTP बेस्ड EKYC जे आहे ते बंद झालेली आहे. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला माहिती जी आहे ती समजली असेल आणि जर अजून सुद्धा तुम्ही EKYC केली नसेल तर तुम्ही आपल्या नजदीकच्या CSE सेंटरवरती जाऊन EKYC करून घेचाल आणि आपल्या पुढील येणाऱ्या हप्त्यासाठी जो काही आपल्याला त्रास होणार आहे तो टाळचाल. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आणि नवीन नवीन अपडेटसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तर मित्रांनो, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.